शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड इथल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला गोपाळ लक्ष्मण कांबळे असं त्यांचं नाव आहे या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे दुधगंगा नदीतून नवे दानवाड गावाला पाणी पुरवठा केला जातो सा रविवारी सायंकाळी दुधगंगा नदी काठावरील मोटारीचा विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी गोपाळ कांबळे चालले होते वाटेत जोतगोंडा पाटील यांच्या विहिरीजवळील मोटारीच्या केबलमधून विजेचा शॉक लागून पस्तीस वर्षाच्या कांबळे यांचा मृत्यू झाला ग्रामस्थांनी तातडीनं कांबळे यांना दतवाडमधील ग्रामीण रुग्णालयात नेलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता रविवारी रात्री उशिरा विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नाते ताब्यात देण्यात आला याबाबत कुरुंदार पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे